नमस्कार आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे वातावरण तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता नागपूर विभाग तसेच नागपूर त्याचबरोबर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो काही भागामध्ये रिमझिम किंवा झिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही काही परिसरांमध्ये हलक्या पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे त्याचबरोबर अमरावती आणि अमरावतीच्या आसपासचा परिसर या सुद्धा सकाळपासूनच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे मुसळधार पाऊस सुद्धा काही काही भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतो नागपूर भंडारा गोंदिया वर्धा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो हा जो परिसर आहे अमरावतीलगतचा त्यामध्ये आरवी अष्टी कुंडाली काटोल वर्धा वर्ध्याचा मुख्यत्वे करून एकदम कडे उत्तरी परिसर वरुड नारखेड वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर तुरळक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर तुरळक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही ना ये विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल मुख्यते करून अमरावती आणि अकोला या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसा शक्यता निर्माण होताना दिसत आहे दुपारनंतर तर विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो नांदेडचा एकदम कडीचा दक्षिण भाग सॉरी पूर्व परिसर लातूरच्या तुरळक परिसरामध्ये तसेच मर मराठवाड्यातील जे काही हिंगोली जिल्हा हिंगोलीच्या काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये मित्रांनो आपण स्किन बघू शकता नागपूर विभाग आणि अमरावती भागामध्ये आज पावसाचे वातावरण जास्त प्रमाणात राहील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे राज्याच्या इतर भागामध्ये भागा बघितलं तर इतर भागामध्ये पावसाचा जोर कमी आहे तरी पण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील जे काही पूर्व भागातील जिल्हे आहेत हिंगोली परभणी तसेच नांदेड लातूरच्या काही परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तुळक भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही तसेच इकडं सोलापूरच्या काही काही परिसरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कडेचा सोलापूर जिल्ह्याचा पूर्व परिसर आणि दक्षिण परिसर या परिसरामध्ये पाऊसच जोर राहू शकतो विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती आपल्याला बघायला मिळेल तसेच रात्री संध्याकाळी आणि रात्री सांगली आणि सांगलीचा आसपासचा परिसर तसेच विटा जत हा जो भाग आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसात शक्यता निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये काडोलीचा एकदम कडीचा पूर्वी परिसर कराडचा पूर्वी परिसर वडूचा एकदम कडीचा दक्षिण भाग या परिसरामध्ये मित्रांनो पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे रात्री पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो इतरत्र बघितलं तर सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या काही काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही पुणे विभागामध्ये पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये पाऊस जोर आज कमी असेल तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये सुद्धा पाऊस जोर कमी असेल जळगावच्या काही काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पाऊस शक्यता आज असणार आहे एकदम गडेचा मुख्यत्वे करून पूर्वी परिसर या व्यतिरिक्त मराठवाड्यातील जे काही छत्रपती संभाजीनगर तसेच जालना बीड या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहणे शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही तसेच नाशिक विभागामध्ये पावसा जोर रह कमी राहील पुणे विभागामध्ये काही जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद